नमस्कार, ॲग्रोनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कोरोना आणि लॉकडाऊनच्या कठीण काळात कृषी क्षेत्रानं बजावलेल्या दमदार कामगिरीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चंदेरी किनार लाभल्याचा उल्लेख आर्थिक सर्वेक्षण अहवालात करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर नेहमीच मोठमोठ्या आकड्यांची गोळाबेरीज करण्याऐवजी कोरोना संकटामुळे झालेली हानी भरून काढणारा, कृषी क्षेत्राला बळकटी आणि नवी दिशा देणारा अर्थसंकल्प देशाला हवा असल्याचा सूर राज्यातील कृषी उद्योगातून निघतोय. वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे कृषी क्षेत्र वावटळी सापडलंय. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या तरतुदी अर्थसंकल्पात जाहीर केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी म्हणजे 1 फेब्रुवारीला 2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून नेमक्या तज्ज्ञांना काय अपेक्षा आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. ग्रामीण कृषी अर्थकरणाला आधार देणारे निर्णय घेण्याचे सूतोवाच गेल्या अर्थसंकल्पात करण्यात आले होते. त्या अनुषंगानं कृषी आणि ग्रामीण अर्थकरणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या साखर उद्योगाला अनुकूल ठरणारे निर्णय घेतले गेले. मात्र साखर विक्री धोरणाचा आढावा घ्यायला हवा. कारखान्यांसाठी साखरेची किमान विक्री किंमत 3,100 रुपये क्विंटल आहे, मात्र FRP 2,875 रुपये प्रतिटन आहे. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. ही स्थिती बदलवण्यासाठी FRP पेक्षा विक्रीचा दर प्रति क्विंटल किमान 500 रुपये ज्यादा ठेवणारा धोरणात्मक बदल करायला हवा असं मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केलंय. यासाठी ईशान्य भारतात साखर साठवणुकीची गोदामं साखळी उभारावी, इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीतील आर्थिक अडथळे दूर व्हावेत, उपपदार्थ निर्मितीकडे वळणाऱ्या कारखान्यांना मदत व मार्गदर्शन करावं, भारतीय ऊस लागवड पद्धतीवर आधारित हार्वेस्टर संशोधन करावं, शेतकऱ्यांसाठी गरजेनुसार कृषी अवजारे निर्मितीकरता प्राधान्य द्यावं, अवजार निर्मितीमध्ये गुंतलेल्या घटकांसाठी इन्क्युबेशन सेंटर असावी, ब्राझीलमध्ये इथेनॉल निर्मिती 48% आहे, भारतात देखील वेग वाढवावा अशा अपेक्षा शेखर गायकवाड यांनी व्यक्त केल्या आहेत. शेतमाल प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात काही घोषणा झाल्या होत्या. त्यातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणली गेली. त्यात एक जिल्हा एक ब्रँड असा उद्देश आहे. मात्र ग्रामीण भारत हा मुख्यत्वे शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, त्यामुळे प्रत्येक गावाचे कृषी वैशिष्ट्य जगासमोर आले पाहिजे. तसे ब्रँडिंग करण्यासाठी अनुदान हवे व एक गाव एक ब्रँड असे मशीन देशभर हवे असल्याचे मत पूर्वा केमटेक प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी व्यक्त केलंय. मधुमक्षिका पालन अभियान देशभर राबवावे, त्यासाठी नवउद्योगांना भरीव मदत द्यावी. शेती निविष्ठा उद्योगातील काही उत्पादनावरील GST 18% आहे, तो 5-12% या दरम्यान ठेवावा. शेती सिंचन व्यवस्थेत ठिबक प्रणालीसाठी भक्कम तरतूद हवी. देशात ऊसासारख्या पिकाला ठिबक संचाखाली आणण्यासाठी नियमावली हवी असे प्रमुख मुद्दे संजय पवार यांनी मांडले. देशात ठिबक व फवारणी तंत्रातून विद्राव्य खते वापरण्याचे प्रमाण सध्या नगण्य आहे, मात्र त्यात हळूहळू होत असलेली वाढ आशादायक आहे. सध्या ही खते आयात केली जातात, ती महाग असल्यानं त्यांचा प्रसार होण्यात मोठे अडथळे येत आहेत. अर्थसंकल्पात रासायनिक खत अनुदानासाठी तरतूद होत असते, मात्र आता विद्राव्य खताला देखील अनुदानाच्या जाळ्यात आणायला हवं असल्याचं मत स्मार्ट केम टेक्नॉलॉजीचे सहयोगी उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी व्यक्त केलंय. छोटी व आधुनिक अवजारे सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम राबवावा. त्याचबरोबर देशातील सर्व महानगरांमध्ये शेतकऱ्यांचा समावेश असलेले आठवडी बाजार उभारावेत, महामार्ग विमानतळावर शेतकऱ्यांना चांगले दर देणारी विक्री सुविधा केंद्र उभारावीत अशा अपेक्षा देखील विजयराव पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. शेतकरी आणि ग्रामीण भारत यांना प्राधान्य देण्याचं धोरण गेल्या अर्थसंकल्पात दिसलं होतं. आकांक्षा पूर्ण भारत ही संकल्पना मांडत अर्थ मंत्रालयानं कृषी, सिंचन आणि ग्रामीण विकास या 3 घटकांचा उल्लेख केला होता. मात्र आता कृषी विकासाचा केंद्रबिंदू सिंचन हाच ठेवण्याची गरज आहे, कारण पाण्याशिवाय शेती अशक्य आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट देखील सिंचनातूनच साध्य होऊ शकतं असं मत इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष कृष्णांत महामूलकर यांनी व्यक्त केलंय. तसेच शेतमालाच्या बाजारपेठा आणि ई नाम जोडणीला वेग द्यावा, शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्यांची भागीदारी वाढवण्यासाठी धोरणं राबवावी अशा अपेक्षा त्यांनी अर्थसंकल्पाकडून व्यक्त केल्या आहेत. खते व कीटकनाशकांच्या समतोल वापरांचे स्रोत सुधारून शाश्वत शेती व सेंद्रिय शेतीला सरकार चालना देत आहे, कारण अन्न पदार्थामधील रेसिड्यू नियंत्रण ही महत्वाची बाब बनली आहे. खताच्या बेसुमार व असंतुलित वापरामुळे केवळ मातीची हानी नव्हे तर शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान देखील होतं. त्यामुळे सरकार एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीला प्रोत्साहन देत आहे, मात्र जैविक कीटकनाशकांची बाजारपेठ वाढवावी लागेल. त्यावरील GST घटवण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जावा अशी माहिती
कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संदीपा कानिटकर यांनी दिली आहे. जैविक कीटनाशकावरील GST 18% 5% आणावा. शाश्वत शेतीच्या बळकटीसाठी कार्बन क्रेडिट वाटपाबाबत नियमावली बनवावी. केंद्रीय कीटनाशके मंडळाने किचकट चाचण्यांची नियमावली सुटसुटीत करावी. देशभर नव्याने होणाऱ्या 10,000 FEOचे जाळे जैविक पीक संरक्षण उत्पादनाच्या विक्रीसाठी वापरावे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. देशात अन्नधान्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षाही जास्त झाले आहे. आता गरज मूल्यवर्धन व प्रक्रियेची आहे. गेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग निर्दिष्टीकरण आणि ऑपरेशन ग्रीन्स योजनेची बांधणी झाली आहे, मात्र त्याचा विस्तार झालेला नाहीये. अन्नधान्य व भाजीपाला फळांची नासाडी थांबवण्याचं आव्हान कायम आहे, त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठी चालना द्यावी लागेल अशी माहिती एलोरा नॅचरल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक किशोर वीर यांनी दिली आहे. अर्थ मंत्रालयानं गेल्या अर्थसंकल्पाच्या वेळी नवीन सुलभ वस्तू व सेवा कर प्रणाली अर्थात GST लागू करण्याबाबत रोडमॅप घोषित केला आहे. मात्र या करामुळे कृषी क्षेत्रातील विविध घटकांना कुठे सोयी तर कुठे गैरसोयीचा सामना करावा लागतोय. उद्योगांना बसणाऱ्या गैरसोयीचा फटका अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना आर्थिक बुरदंड देणारा ठरतोय. त्यामुळेच कृषी उद्योग आणि GST मेळ घालावा असे मत महाफीड स्पेशालिटी फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रवीण पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ॲग्रोवनमध्ये आज इथेच थांबत आहोत. अधिक अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा ॲग्रोवन.